हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, आज अपन आलेला आहोत मायक्रोन मिरर। मागील भागात अपन या पॉइंटपर्यंत काम पाहिलेलं होतं, आता इथून पुढचं पाहणार आहोत। फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही। हे जे जी डिझाईन केलेली आहे, या ठिकाणी स्लिप नॉट लावलेले आहेत। या पॉईंटला एक स्लिप नॉट घेतलेली आहे, दुसऱ्या राऊंडला दोन घेतलेले आहेत, आता हा तिसरा राऊंड आहे। तिसऱ्या राऊंडला आपल्याला या पॉईंटला मनी ॲड करायचा आहे। याच्यामध्ये मनी ॲड करून घेऊयात। हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला मनी ॲड करायचा आहे। पहा फ्रेंड, आपला मनी ॲड झालेला आहे आणि या ठिकाणी स्लिप नॉट लावून टाकायची आहे। राईट हँड टार, लेफ्ट साईड, नंतर पुढचे फोर्स कॉर्ड उचलायचे आहेत। हे फोर्स कॉर्ड पुढचे, राईट हँड टार, लेफ्ट साईड, नंतर पुढे मधलेच कॉर्ड उचलायचे आहेत आपल्याला। स्लिप नॉट लावून टाकायचे आहेत या पॉइंटला। टार्ट राईट हँड, लेफ्ट साईड, नंतर त्याच्या पुढचे हे नंतर पुढे पुढचे हे फोर्थ कॉर्ड उचलायचे आहेत। या ठिकाणी स्लिप नॉट लावायचे आहे। नंतर पुढे हे जे टू कॉर्ड आहेत, या टू कॉर्डवर या पॉइंटचे सिक्स कॉर्ड जे आहेत ते घ्यायचे आहेत। या साईडने घेतलेला आहे, बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे। प्रत्येक कॉर्ड टू टाइम दोन वेळा, त्याच्या पुढचा हा आहे। नंतर त्याच्या पुढचे हे दोन आहेत।
प्रत्येक क्वार्टर टू टाइम दोन वेळा घेतलेला आहे। आपली ही साइड कंप्लीट झालेली आहे आणि नंतर पुढे हे जे टू स्क्वाड आहे त्या टू स्क्वाडवर हे जे सिक्स स्क्वाड आहे ते घ्यायचे आहेत। या साइडने घ्यायचे आहे, बाजू नीट लक्षात घ्या, या साइडने घेत आहे। प्रत्येक स्क्वाड टू टाइम दोन वेळा। आपला पहिला स्क्वाड झालेला आहे या पॉइंटला, आणखीन एक राहिलेला आहे। दुसरा स्क्वाड आहे, प्रत्येक स्क्वाड टू टाइम दोन वेळा। ही जी साईड आहे ती कंप्लीट करून घेऊयात। नंतर आपली पुढची ही जी हा जो पार्ट राहिलेला आहे आपला, या पार्टचं काम पाहूयात आपण। या पॉइंटला स्लिप नॉट लावायचे आहे राईट हँड टाट। लेफ्ट साइड डावी बाजू पुढचे हे फोर स्क्वाड उचललेले आहेत। त्याच्या पुढचे हे फोर स्क्वाड स्लिप नॉट लावत आहे या ठिकाणी। नंतर पुढे हे फोर्थ स्क्वाड नंतर त्याच्या पुढचे हे नंतर पुढे हे फोर स्क्वाड घेतलेले आहेत। नंतर हे नंतर आपल्याला पुढे या पॉइंटची स्लिप नॉट लावायची आहे। ट्रेंड नंतर पुढे ही जी टेप आपण टाकलेली आहे अशी टेप या पॉइंटला टाकायची आहे। आणि हे जे फोर स्क्वाड आहेत या पॉइंटला मनी ॲड करायचं आहे आपल्याला। मनी ॲड करून घेऊयात।
आणि स्लिप नॉट लावून टाकायची आहे आणि हे कट करून उलट चिटकवायचं आहे जाळून या पॉइंटला. स्लिप नॉट लावून झाल्यानंतर या पॉइंटलाही असंच करायचं आहे. या पॉइंटला मनी ॲड करायचा आहे. मिररचा हा जो भाग आहे हा असाच भाग दुसराही तयार करून घ्यायचा आहे. या पॉइंटला आपण जसा तयार केला आहे तसाच या पॉइंटला स्लिप नॉट लावायची आहे. आणि हे कट करून उलट जाऊन चिटकून टाकायचं आहे. हा भाग कंप्लीट करून घेऊयात आपण. या भागातले हे टू कॉर्डवर हे सिक्स कॉर्ड आणायचे आहेत आपल्याला. या पॉइंटचे करून घेऊयात आपण. ही जी लाईन आपण टाकलेली आहे तीच लाईन या पॉइंटलाही टाकायची आहे. ही जी लाईन आपण या पॉइंटला टाकलेली आहे ती लाईन या पॉइंटला टाकायची आहे. टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे आणि हे पूर्ण कट करायचं आहे आपल्याला आणि हे चिटकून टाकायचं आहे उलट जाळून. हे कट करून घेऊयात. कट करून घेऊयात. हे पहा आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे. कट करून जाळून चिटकवून टाकलेलं आहे बॅक साईडने आणि अशी दुसरीही साईड करून घ्यायची आहे. करून घेऊयात. ही साईड करून घेऊयात आपण. हे पहा या पॉइंटला आपला हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. फ्रेंड भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.